योगी गुरुजी डॉक्टर रामनाणी यांना वंदन करून झेन योग म्हणजे काय आम्ही काय शिकलो हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. झेन म्हणजे ध्यान आणि ध्यान म्हणजे एकाग्रता. एकाग्रतेने केलेल्या पण योग्य अशा हालचाली जसे मस्तिष्क मन शारीरिक क्रिया भावना आणि मानसिक अनुभवांना घेऊन कसे काम करतायत आणि त्यांना कसे नियंत्रित करता येते हे या पुस्तकात पी जे सहर यांनी दाखवून दिले आहे. त्याही पेक्षा सोपे करून म्हणजे इंग्रजीचे हिंदीत भाषांतर करून डॉक्टर रामनाणी यांनी आम्हाला शिकवले आहे. शारीरिक निर्बलता मानसिक निष्क्रियता मनाला पडणारे चुकीचे प्रश्न लापरवाही आळस आसक्त गैरसमज हे अडथळे आहेत आपल्या आत्म्याची ओळख करून घेण्यासाठी. ते कसे दूर करता येतात मनाची शांती सहानुभूती करुणा दुःख आनंद आपल्या उद्देशावर स्थिर राहणे प्राणवायूचे नियमन या गोष्टी जैन योगा शिबिरात आम्ही शिकलो. सत्यनिष्ठा म्हणजे अखंडता भावना इंद्रिय प्राणशक्ती या सर्वांना धरून चालणारी गतिशीलता अशा प्रकारच्या अनेक सूक्ष्म गोष्टी जैन योगामुळे शिकता येतात. मनोवैज्ञानिक आणि व्यवस्थित अभ्यासाला जैन योगा म्हणतात. खूप आहे शिकायला सराव करीत आहे पण म्हणतात ना पोटापुरता पसा पाहिजे नको पिका या होळी जैन योगाचे सूत्र हजारो दुबळी माझी झोळी. असो आमचा आठवडा 8 तासासारखा कधी संपला कळलंच नाही. मी एकटीच मराठी भाषिक पण कसलीच उणीव भासली नाही. सर्व जैन योगी एकमेकात असे मिसळले जणू काही कुटुंबातलेच आहे. आणि डॉक्टर रामनाणी सर हे कुटुंब प्रमुख सतत प्रयत्नशील जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणतात ते काही खोटे नाही. डॉक्टर रामनाणी सर हे संतच आहेत. स्वतः श्रमाने मिळवलेले दान ते आपल्याला सहज हसत खेळत मनोरंजन करत वाटत असतात. डॉक्टर रामनाणी जोपर्यंत कॅम्पस मध्ये असतात सगळे प्रसन्न असतात. मग ते कुठल्याही कक्षात असत अथक परिश्रमाने त्यांनी हे कार्य सुरू केले आहे. त्यांचा विस्तार होत राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आज सर्वांना आपापल्या घरी परतावे लागेल. पुन्हा सर्वांची कधी कुठे कशी भेट होईल माहित नाही. त्या कारणे मला गीताच्या 2 ओळी आठवतात. दोन ओंड क्याची होते सागरात भेट एक लाट दोघा तोडी पुन्हा नाही गाठ क्षणी आहे ते बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ऑन ड्युटी 24 तास स्टॉपचे आभार मानून मी इथे थांबते.